नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत शेतीविषयक नेन नेन ने अपडेटसाठी आणि हवामानंदासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे जमिनीसाठी पन्नास हजार रुपये आणि करोडोवाहू जमिनीसाठी पंचवीस हजार हेक्टरी मदत द्या तर मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी अशी मागणी दरेकरने यांनी केली तर मित्रांनो जमिनीसाठी पन्नास हजार रुपये आणि करोडोवाहू ज्यांची जमीन आहे त्यांच्यासाठी पंचवीस हजार रुपये अशी मदत द्या अशी माहिती दिली परिन परवीन दरेकर जेव्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते तेव्हा मराठ्याच्या मराठवाड्याच्या ओल्या दुष्काळीची त्यांनी पाहणी केली व फुलंबरी खुलताबाद औरंगाबाद कन्नड या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी तेथील परिस्थितीची पाहणी केली व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांची परिस्थिती गंभीर आहे पण या सरकारचं शेतकऱ्याकडं कर लक्ष नाही की बहु नाही हे सरकार शेतकऱ्यांना गांभीर्य घेत नाही व सरकारकडून पत्र व्यवहार पत्र सुरू आहे अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली शासनाची पूर्ण फोर्स वापरून तातडीने प पंचनामे करावे व पूर्ण करा व तसेच पीक विम्याचे क्लेम तातडीने मंजूर करा अशा मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या जर शेतकऱ्यांना मदत केली गेली नाही तर भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांना सोबत घेऊन टोकाचा संघर्ष करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला प्रवीण दरेकर महत्वाचे म्हणजे काय म्हणाले ते बघूया प्रवीण दरेकर म्हणाले मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा त्याचबरोबर बागायती जमिनीसाठी पन्नास हजार रुपये आणि करोडवाहू जमिनीसाठी पंचवीस हजार रुपये अशी मदत द्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याची परिस्थिती गंभीर आहे पण या शेतकऱ्याकडे लक्ष नाही की ना हे सरकार शेतकऱ्यांना गांभीर्य घेत नाही सरकारकडून फक्त पत्रव्यवहार सुरू आहे शासनाची पूर्ण फोर्स वापरून तातडीने पंचनामे करा तसेच पीक विम्याचे क्लोम तातडीने क्लेम तातडीने मंजूर करा जर शेतकऱ्यांना मदत केली गेली नाही तर भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांना सोबत घेऊन टोकाचा पाऊल उचलेल तर मित्रांनो बघा मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा औरंगाबादमध्ये दौऱ्या दरेकरनं मागणी केली होती मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा व जमिनीसाठी पन्नास हजार रुपये आणि करोडवायू जमिनीसाठी पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदत करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र